सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ही गोष्ट आहे एका धोब्याची आणि त्याच्या गाढवाची. गोष्टीचं नाव आहे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. एकदा एक धोबी आपल्या मुलाबरोबर गावाच्या तळ्यावरून परत येत होता. तळ्यावर त्याने कपडे धुतले, धुतलेल्या कपड्यांचं गाठोडं बांधलं आणि ते आपल्या गाढवाच्या पाठीवर टाकलं. त्या गाढवाबरोबर ते दोघं, म्हणजे वडील आणि मुलगा, चालत चालत रस्त्याने घरी परत निघाले. त्या गावच्या एका छोट्या गल्लीतून ते जात असताना वाटेने जाणाऱ्या एका माणसाने त्यांना पाहिलं आणि तो आश्चर्याने उद्गारला, म्हणाला, अरे त्या गाढवाच्या पाठीवर किती ओझ लादलंय, तो मरेल नाही या ओझ्याने. जरा त्या गाढवाकडे पहा, या गाढवाच्या मालकाला त्याची जरा पण दया येत नाही. हे ऐकून त्या धोब्याने त्या गाढवाच्या पाठीवरचं ते कपड्याचं गाठोडं खाली घेतलं आणि ते आपल्या खांद्यावर ठेवलं आणि गाढव, धोबी आणि त्याचा मुलगा असे रस्त्याने चालू लागले. गाढवाला जरा बरं वाटलं, कारण पाठीवर ओझं नव्हतं ना. जरा पुढे गेल्यावर त्यांना काही तरुणांचा घोळका भेटला. रस्त्याच्या कडेला ते सगळे गप्पा गोष्टी करत उभे होते. त्यांनी शेरा मारला, म्हणजे ते म्हणाले, बघा बघा त्या मूर्ख माणसांकडे बघा, अहो ते गाढव कोणत्याही ओझ्याशिवाय मोकळच चाललंय आणि जोड ओझो मात्र त्याचा मालक खांद्यावर वाहतोय, बघा बघ. हे ऐकल्यावर एवढं ओझं घेऊन चालून थकलेला मालक त्या ओझ्यासकट गाढवाच्या पाठीवर बसला आणि मुलगा त्याच्या बरोबर चालत चालत पुढे निघाला. थोडस पुढे जातायत त्यांना गावच्या बायकांचा एक घोळका भेटला. त्या बायका विहिरीतनं पाणी काढत होत्या. त्यातली एक बाई यांच्याकडे पाहून मोठ्याने किंचाळली, अगं पहा पहा त्या वडिलांना काही वाटतंय का, त्यांचा लहान गरीब बिचारा मुलगा रस्त्याने चालतोय आणि हा जाडा जुडा माणूस मात्र मजेत गाढवावर बसून चाललाय. हे ऐकून त्या धोब्याला लाज वाटली. तो मनात म्हणतो, नाही बायका बोलतायत ना ते बरोबर आहे, मी रस्त्याने चालून मुलाला गाढवाच्या पाठीवर बसवलं पाहिजे. वडील गाढवावरनं खाली उतरले आणि मुलाला गाढवावर बसायला सांगितलं. मुलगा गाढवावर बसला आणि सगळे जरा चालत 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 पुढे गेले. पुढे गेल्यावर त्यांना काही म्हातारी मंडळी भेटली आणि ती आपापसात बोलायला लागली. ती म्हणाली, पहा अरे तो एवढा तरणा ताठा मुलगा बसलाय गाढवावर आणि त्याचे वडील मात्र बिचारे चालतायत पहा. हा काळ बदलला आहे, या मुलांना म्हाताऱ्यांबद्दल काही वाटतच नाही, जरा पण मनात दया नाही. हे सगळं ऐकल्यानंतर तो धोबी सुद्धा त्या गाढवावर बसला. आता गाढवावर धोबी, त्याचा मुलगा आणि ते गाठोडं असं सगळं होत. हे सगळं पाहिलं आणि तिथनं बाजूला जाणाराच एक पुजारी होता. त्या पुजाऱ्याच्या मनामध्ये आलं की काय माणसं आहेत ही, जरा माया नाही जरा दया नाही. आणि म्हणून तो मोठ्याने ओरडला, ओ त्या गाढवाकडे बघा जरा, तिघ तिघ त्या गाढवावर आहे, गाठोडं बाप आणि मुलगा, तुम्हाला जरा पण दया येत नाही त्या गरीब प्राण्यांची, थोडी तरी सहानुभूती असू द्या. हे ऐकल्यानंतर मग त्या वडिलांनी आणि त्या मुलाने काय केलं की ते दोघही खाली उतरले, ते गाठोडं पण खाली घेतलं आणि त्या गाढवालाच मुळी खांद्यावर घेऊन ते निघाले. तेव्हा सुद्धा लोक त्यांच्याकडे बघून हसत होते, अरे 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 गाढव बरोबर असताना सुद्धा हे लोक त्याच्यावर ओझ ठेवण्याच्या ऐवजी ते गाढवालाच घेऊन चालले आहेत, काय मूर्ख लोक आहेत असं म्हणतच होते लोक. चालता चालता ते दोघं एका ओढ्याजवळ आले आणि ओढा ओलांडत असताना
ते गाढव त्यांच्या हातून त्या ओढ्यात पडलं आणि वाहून गेलं झालं. आणि असं ते लोकांचं ऐकत गेल्यामुळे त्यांचं खूप नुकसान झालं, गाढव गमावून बसावं लागलं. म्हणून मुलांना लोक 10 तोंडांनी बोलत असतात, कुणी चांगलं म्हणतं कुणी वाईट म्हणतं, पण शेवटी आपल्याला जे योग्य वाटतं ना, आपल्याला जे चांगलं असतं, आपल्या जे हिताचं असतं, तेच आपण नेहमी करायचं असतं. आमची गोष्ट संपून जा. सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बरं का मुलांनो, आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, त्याचं नाव आहे एका पैशाची चूक. संत जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराज यांचे गुरु. संत एकनाथ महाराज लहानपणी तुमच्या एवढे होते ना, त्यावेळेला ते जनार्दन स्वामींच्या कडे राहत असत. गुरुगृही राहताना ते जनार्दन स्वामींची छोटी मोठी कामं पण करत. छोटा एकनाथ प्रत्येक काम इतकं मन लावून करतोय हे पाहून जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांवर खुश असत. आणि तुम्हाला माहितीये का की संत जनार्दन स्वामी हे एका मोठ्या किल्ल्याचे किल्लेदार होते. एकदा काय झालं, त्यांनी त्या किल्ल्याच्या हिशोबाच्या वह्या तपासण्यासाठी म्हणून एकनाथ महाराजांना दिल्या आणि सांगितलं, एकनाथा हा सगळा हिशोब नीट तपास आणि उद्या मला सांग बरं की हिशोब बरोबर आहे की नाही. एकनाथ महाराजांनी ते काम आनंदाने स्वीकारलं आणि म्हणाले, हो गुरुजी, असं म्हणून ते लगेच कामाला पण लागले. एकनाथ महाराजांचं प्रत्येक काम अतिशय सुबक आणि अचूक असे आणि ते प्रत्येक काम अगदी मन लावून करत. तसंच या कामाला त्यांनी सुरुवात केली. एकदा हिशोब तपासला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या हिशोबामध्ये कुठेतरी एका पैशाची चूक आहे. म्हणून त्यांनी पुन्हा सगळे हिशोब तपासायला सुरुवात केली. पुन्हा थोड्या वेळाने त्यांना असं लक्षात आलं की अरे, कुठेतरी एका पैशाची चूक पुन्हा राहते. पुन्हा त्यांनी सगळे हिशोब तपासले आणि असं करत 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 रात्रभर जागून एकनाथ महाराज हिशोब तपासत होते आणि सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांना कुठेतरी त्या हिशोबामध्ये चूक सापडली आणि त्यांनी आनंदाने टाळी मारली आणि म्हणाले, अरे चा, आता लक्षात आलं कुठे गेली पैशाची चूक, चूक केलेली सापडली. दुसऱ्या दिवशी सकाळी जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना समोर बोलवलं आणि म्हणाले, एकनाथा काय रे, रात्रभर दिवा चालू होता, काय करत होतास एवढा वेळ? तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले की गुरुजी, तुम्ही मला हिशोब तपासायला सांगितले होतेत ना, त्याच्यामध्ये एका पैशाची कुठेतरी चूक होती, ती शोधत बसलो होतो. त्यावर जनार्दन स्वामी म्हणाले, अरे एकनाथा, एवढ्या सगळ्या मोठ्या हिशोबामध्ये एखाद्या पैशाची चूक होणारच, त्याच्यासाठी रात्रभर का जागायचं रे? त्याच्यावर एकनाथ महाराज म्हणाले, नाही नाही गुरुजी, तुम्ही मला काम दिलंय ना, मग माझ्या कामात मी जराही कुचराई करणार नाही. एक पैशाची चूक मिळेपर्यंत मी शोधत होतो आणि जेव्हा मला त्या एका पैशाची चूक मिळाली तेव्हा कुठे मी झोपी गेलो. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना जवळ बोलवलं, त्यांनी त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला, त्यांना शाबासकी दिली आणि म्हणाले, एकनाथा खूप मोठा होशील रे पुढे, प्रत्येक काम असं मनापासून करत गेलास तर संतपद तुला दूर नाही. तेव्हा कळलं का मुलांनो, आपल्याला जे काम दिलं असेल ते अगदी मनापासून आणि अचूक करायचं, कुठेही अगदी एका पैशाचीही कुचराई होता कमा नये. मग आता लक्षात आलं का एका पैशाची चूक म्हणजे काय ते? सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गोष्टीचं नाव आहे द्रोणाचार्यांचा शिष्य एकलव्य. मुलांनो,
महाभारतातली ही कथा आहे. एकदा काय झालं, पांडवांचे आणि कौरवांचे गुरु गुरु द्रोणाचार्य हे पांडव आणि कौरवांना घेऊन एका अरण्यातून जात होते. अरण्यातून जाता जाता कुठून तरी एक कुत्रा त्यांच्या समोर आला आणि या सगळ्या मंडळींकडे बघून तो जोरा जोरात भुंकायला लागला. कुत्रा असतो, त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, पण थोड्या वेळाने मात्र त्याच्या भुंकण्याचा खूप त्रास व्हायला लागला. एवढ्यात कुठून तरी सर 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 बाण आले आणि त्या बाणाने त्या कुत्र्याचं तोंड जखडलं गेलं, त्या कुत्र्याचं तोंड बंद झालं. कुठून हे बाण आले, कोणी सोडले, सगळेच जण याचं आश्चर्य करायला लागले. गुरु द्रोणाचार्य त्या कुत्र्याजवळ गेले आणि त्या कुत्र्याला इजा झाली असेल म्हणून ते बाण हळूहळू काढायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्या बाणांनी कुत्र्याचं तोंड जरी बांधलं गेलं तरी ते अशा कौशल्याने मारले होते की कुत्र्याला त्या बाणांनी इजा सुद्धा झाली नव्हती. तेव्हा मात्र गुरु द्रोणाचार्यांना खूपच आश्चर्य वाटलं आणि त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली की हे बाण मारले कोणी. शोध घेता घेता त्यांना तिकडून एक युवक येताना दिसला. त्यांनी जवळ आल्यानंतर द्रोणाचार्यांना साष्टांग नमस्कार घातला. द्रोणाचार्य त्याच्याकडे बघायला लागले. त्यांनी विचारलं, अरे कोण तू, इथे कुठून आलास आणि तूच हे बाण चालवलेस का? त्या तरुणांनी त्याच्यावर विनम्रपणे होकार दिला आणि तो म्हणाला, गुरुजी, माझं नाव एकलव्य. या जंगलातच आमच्या भिल्लांचं राज्य आहे. माझे वडील हिरण्यधनू हे या भिल्लांच्या राज्याचे राजे. त्यांचा मी मुलगा. लहानपणी माझे बाबा मला तुमच्याकडे घेऊन आले होते कारण मी त्यांच्या मागे हट्ट धरला की मला धनुष्यबाण शिकायचा आहे, मला धनुर्विद्या शिकायची आहे. पण आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला मात्र वेळ नसल्यामुळे तुम्ही मला शिकवण्यासाठी नकार दिला. मी त्यावेळेला खूप हिरमुसला झालो, पण नंतर मी ठरवलं की शिकणार तर तुमच्याचकडे. म्हणून मी काय केलं, जंगलात परत आल्यानंतर तुमची एक मातीची मूर्ती तयार केली, ती एका झाडाखाली ठेवली आणि त्या मूर्तीच्या साक्षीनी मी धनुर्विद्या शिकायला सुरुवात केली. जर काही चुकलं तर मी त्या मूर्तीलाच सांगत असे आणि गंमत म्हणजे मला पडलेल्या प्रश्नावर त्या मूर्तीकडनं उत्तरही मिळत असे. अशा रीतीने खूप प्रयत्न केल्यानंतर, खूप सराव केल्यानंतर मला धनुर्विद्या जमू लागली. मी सराव तसाच चालू ठेवला आणि एक वेळ अशी आली की मला तुमच्या आशीर्वादाने उत्तम धनुर्विद्या जमली. हे सगळं ऐकून द्रोणाचार्यांचा आणि त्यांच्या शिष्यांचा म्हणजेच कौरवांचा आणि पांडवांचा विश्वासच बसला नाही. द्रोणाचार्यांनी त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून म्हटलं, हे बघ, तू सोडलेल्या बाणांनी या कुत्र्याचं तोंड बंद झालं असं तू म्हणतोस, पण आम्ही तुला प्रत्यक्ष धनुष्य चालवताना कुठे बघितलंय? तेव्हा असं कर, अशी काहीतरी करामत कर आमच्या समोर की ज्या योगे माझा विश्वास बसेल की होय, तू खरंच धनुर्धारी आहेस. एकलव्यानी गुरुजींचं हे म्हणणं ऐकलं आणि ताबडतोब आपलं धनुष्य सरसावलं. त्याच्यावर त्याने एक बाण जोडला आणि तो अशा रीतीने सोडला की आजूबाजूच्या फुलझाडांवरची फुलं तो बाण एक एक करत गोवत गेला आणि गुरु द्रोणाचार्यांच्या मूर्तीच्या पायाशी जाऊन पडला. हे पाहिल्यानंतर मात्र त्यांना धन्य वाटलं आणि ते कौरव पांडवांकडे बघून म्हणाले की मुलांनो, हा खरा शिष्य, हा खरा विद्यार्थी. नुसती गुरुची प्रतिमा जरी असली तरी आपल्या निष्ठेनी, आपल्या श्रद्धेनी, आपल्या सरावानी त्यांनी शिक्षणात किती उच्च पातळी गाठली बघा. इतकी निष्ठा आणि इतकी श्रद्धा असेल आणि इतका सराव जर कराल तर कुठल्याही विद्येत तुम्ही पारंगत होऊन जाल. तेव्हा मुलांनो, ह्याच्यातनं आपल्याला लक्षात आलं का की आपण कुठलीही गोष्ट केली
आपण अभ्यास करत असू, आपण खेळत असू, एखादी कला जोपासत असू, पण आपण त्या विषयामध्ये निष्ठा, श्रद्धा आणि सराव यांची जर जोड दिली तर तुम्ही एकलव्यासारखे तुमच्या विषयातही खूप पारंगत होऊन जाल. मग करणार ना आता सुरुवात? सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धर्म न सांडो. मित्रांनो, साईबाबा शिर्डीत आले ना ते एक साधू बनूनच, एक संत म्हणून. मुसलमानांना तो फकीर वाटला कारण ते फकीराच्या वेशात राहत, फकीरासारखेच दिसत. आणि हिंदू लोकांना ते अवलिया वाटत कारण गावात ते भिक्षा मागत. मिळालेली भिक्षा ते कुत्र्या मांजऱ्यांना, कावळ्या चिमण्यांना वाटत आणि थोडीशी उरलेली आपण खात. शिर्डी गावात उन्हाळ्याच्या दिवसात खूप कडक ऊन असे, पावसाळ्यात पाऊस पडायचा आणि थंडीच्या दिवसात खूप धुकं असायचं. गावकऱ्यांना शेती करणं कठीण जायचं. त्याही वातावरणात साईबाबा नेमानी भिक्षा मागायला जायचे. साईबाबांसारखाच नित्यनेम होता बायजाबाईंचा. त्या नेमानी साईबाबांसाठी भाजी भाकरी करून आणायच्या आणि स्वतःच्या हाताने बाबांना खाऊ घालायच्या. पण तरी सुद्धा बाबा भिक्षा मागायला गावात जायचेच. सगळ्या गावकऱ्यांना या गोष्टीचं नवलच वाटायचं. एकदा बायजाबाई टोपलीतून नेहमीसारख्या भाजी भाकरी घेऊन दुपारच्या वेळेस द्वारका माईत आल्या. तिथे साईबाबांचे भक्त होतेच आणि त्यात होता बायजाबाईंचा नातू छोटा मल्हारी. तो बाबांना फुलं घेऊन आला होता. मल्हारीनं पाहिलं की आपली आजी बायजाबाई साईबाबांना जेवण देते आणि साईबाबा आपल्या झोळीतून भिक्षा काढून कुत्र्याला देत आहेत. मल्हारीच्या आपल्या छोटूशा मनात अनेक प्रश्न आले. बाबा रोज भिक्षा का मागतात? आपली आजी त्यांना दररोज जेवण आणते पण तरी सुद्धा बाबा भिक्षा का मागतात? बाबा एवढी सगळी मेहनत करतात, गावातून भिक्षा आणतात आणि शेवटी कुत्र्याला का खायला घालतात? असे एक ना अनेक प्रश्न त्या छोटुकल्याच्या मनात यायचे. पण हे सगळे प्रश्न विचारायचे कोणाला? मोठ्या लोकांना विचारलं तर हसतील उगाचच, नाहीतर दटावतील तरी. तुला काय करायचे नसते चौकशा? असं पण म्हणतील. मग आता काय करावं बर? मल्हारीनं ही सगळी प्रश्नांची वादळं मनात ठेवूनच द्वारकामीच्या बागेत थोडा वेळ फुलं वेचण्यात घालवला. साईबाबांच्या भोवतीची भक्त मंडळी थोडी कमी झाली तसा तो साईबाबांकडे गेला. बाबा तर सर्वज्ञ होतेच, त्यांनीच मल्हारीला विचारलं. काय मल्हारी, उद्या येणार का आमच्या बरोबर भिक्षांदेही करायला? बाबा घरात जेवण असताना बाहेर भिक्षा का मागायची? भिक्षा मागणं हा संन्याशाचा धर्म आहे बेटा. पण बाबा बायजाबाई जेवण आणतात ना रोज. प्रत्येकाची एक दशा असते बेटा. म्हणजे मी गोसावी, म्हणजे माझी संन्याशी दशा आहे. तू शाळेत जातोस ना? हो रोज जातो. म्हणजे तुझी विद्यार्थी दशा, कळलं? बाबा मला काहीच कळलं नाही. साईबाबांनी मल्हारीला आपल्या जवळ बसवलं, धुनी जवळ. धुनी ती लाकडं हातानेच मागे पुढे सरकवली आणि ते पुन्हा बोलू लागले. तुझे बाबा काय करतात? शेतात जातात. शांताचे बाबा कामावर जातात. बरोबर. कशाला जातात कामधंद्यावर? तुम्हाला खाऊ घालायला ना, म्हणजे त्यांचा संसार धर्म, गृहस्थ धर्म, गृहस्थ दशा. शांताचे बाबा रोज शेतात काम करतात. माळसापती रोज देवीची पूजा करतात. ही मंडळी आपला धर्म पाळतात. भिक्षा मागून पोट भरणं संन्याशाचा धर्म आहे. गोसावी धर्म हा भिक्षा मागणं. म्हणून मी भिक्षा मागतो. आम्हाला भिक्षा देऊन संसारी माणसं आपला धर्म पाळतात.
समझे? बाबा मला काहीच कळलं नाही. तू विद्यार्थी दशेत आहेस तर तू रोज अभ्यास केलाच पाहिजेस, रोज शाळेत जाऊन शिकलंच पाहिजे, हो की नाही? तसंच भक्ताने देवाची पूजा केली पाहिजे रोज न चुकता. आपण ज्या दशेत असतो त्याने तेच काम करावं, ते शोभून दिसतं. पण बाबा तुम्ही आणलेली भिक्षा कुत्र्याला देता, मांजरांना देता, पाखरांना देता. बेटा मल्हारी, मला त्यांच्यात ईश्वर दिसतो. त्या मुक्या प्राण्याने खाल्लं तर मला आनंद मिळतो. बाबा मी पण उद्यापासून माझ्या ताटातली अर्धी भाकर कुत्र्याला घालीन. पण शाळेत जाशील की नाही? ही तर माझी विद्यार्थी दशा आहे ना बाबा. अल्लाह मालिक. कळलं का मुलांनो, प्रश्न होते चिमुकल्या मल्हारीच्या मनातले, पण साईबाबांनी उत्तरं दिली होती मोठ्या माणसांना. मोठ्या माणसांना आपापला स्वधर्म पाळण्याचा बोध देता यावा म्हणून त्यांनी हा सगळा घाट घातला होता. मग काय मुलांनो, शाळेत जाणार ना वेळेवर, आपल्या विद्यार्थी दशेचं पालन करणार ना, अगदी साईबाबांनी सांगितलं तसं. वा शाबास. सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मन वढाय. मुलांनो, साईबाबा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? बरोबर, आपल्याला आठवते शिर्डी. आणि शिर्डीत घडलेले प्रसंग पण आपल्याला नंतर आठवतात ना, हो ना? बायजाबाई आठवतात, तात्या पाटील आठवतात, म्हाळसापती आठवतात, बापूसाहेब जोग, चान पाटील, अशी सगळी नावं आपल्याला आठवायला लागतात. साईबाबांच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत ऐकल्या आहेत ना, त्या पण तुमच्या नजरेसमोरून भराभर जायला लागतात की नाही? आज अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बायजाबाईंच्या नातवाची. त्याचं नाव होतं मल्हारी. बायजाबाईंचं साईबाबांवर अगदी मुलासारखं प्रेम होतं. त्यांचा तर विश्वासच होता की विठ्ठलाचं दुसरं रूप म्हणजे साईबाबा. त्या दररोज साईबाबांना भाकरी, चटणी, सांजा, पुरणपोळी, जे काही करतील स्वयंपाकात ना, त्या घेऊन यायच्या आणि अगदी मुलाच्या प्रेमाने साईबाबांना आपल्या हातांनी भरवायच्या. सकाळ संध्याकाळ साईबाबांना काय हवं काय नको ह्याची त्या नेहमी चौकशी करायच्या. त्यांना सारखी साईबाबांचीच चिंता असायची. आणि ह्या सगळ्या कामात बायजाबाई आपल्या नातवाला म्हणजे मल्हारीला पण बरोबर घ्यायच्या. तो मित्रांबरोबर खेळायला गेला की लगेच त्या त्याला हाक मारायच्या, अरे मल्हारी, अरे मल्हारी. पण मल्हारी कसला खट्याळ, तो अजिबात ऐकायचा नाही. मल्हारी असा वागला की बायजाबाईंना मात्र त्याचा खूप राग यायचा. आणि त्यांचा हा राग मल्हारी त्यांचं ऐकत नव्हता ना म्हणून नव्हता, तर तो शाळा, पाटी, पेन्सिल सगळं सोडून नुसता खेळत राहायचा ह्याचा होता. बायजाबाईंचं भाबड मन सारखं म्हणायचं, अरे निदान शाळेत जात नाहीस तर साईबाबांच्याकडे तरी जा, जरा दोन शहाणपणाचे शब्द शिक, चावडीवर दोन मोलाचे शब्द ऐक, दोन बोधाच्या गोष्टी ऐक, काय नुसता दिवसभर हुंदडत असतोस. पण मल्हारीचं मन खेळातच रमायचं, नाहीतर शेतावर रमायचं. बायजाबाईंनी त्याला शाळेत जायला सांगितलं की हा पठ्ठा शेतातच पळून जायचा, आणि शेतीचं काम सांगितलं की खेळायला पळायचा, आणि असंच चालायचं दिवसभर. एक दिवस बायजाबाईंनी त्या मल्हारीला राग येऊन चांगला खूप चोप दिला, भरपूर मार दिला, आणि शाळेत जायला सांगितलं. मल्हारी रडत रडत शाळेच्या दिशेने निघाला खरा, पण तो येऊन पोचला चावडीवर, आणि चावडीच्या बाहेर येऊन भोकाड पसरून रडतच उभा राहिला.
माधवराव आणि इतर भक्तांनी मल्हारीला रडताना पाहिलं. त्यांनी विचारलं सुद्धा, काय रे मल्हारी, कशाला रडतोयस? त्यांनी विचारलं मात्र आणि मल्हारी अजूनच जोरात रडायला लागला. त्या दोघांनी त्याला आत नेलं आणि साईबाबांच्या समोर आणून उभं केलं आणि म्हणाले, बाबा हा बघा बायजाबाईंचा नातू मल्हारी, बाहेर रडत उभा होता आणि विचारलं अधिकच रडतो. साईबाबा हसले आणि त्याला खुणींनी बसायला सांगितलं. मल्हारी बसला, थोडा वेळ रडला आणि रडता रडता तिथेच झोपी गेला. इकडे संध्याकाळपर्यंत मल्हारी आला नाही म्हणून बायजाबाई अस्वस्थ झाल्या. त्यांना काळजी वाटायला लागली. त्या मल्हारीला शोधत शोधत शाळेत पण गेल्या, पण त्यांना कळलं शाळेत तर तो आलाच नव्हता आणि शाळेतही कोणी नव्हतं. मग बायजाबाईंनी मल्हारीला गावभर शोधायला सुरुवात केली. शोधता शोधता त्या चावडीवर आल्या आणि तिला दिसलं की हा पठ्ठा मल्हारी बाबांसमोर चांगला झोपी गेलाय. मल्हारीला पाहिलं मात्र तिला मनात खूप हायसं वाटलं. साईबाबा अंतर्ज्ञानी होते. अंतर्ज्ञानी म्हणजे त्यांना लोकांच्या मनातलं बरोबर कळायचं. त्यांनी ओळखलं होतं की मल्हारीला बायजाबाईंनी मारलंय ते. बायजाबाई जशा आल्या तशा हळूच निघूनही गेल्या आणि आरती झाली तसा मल्हारी उठून बसला. आरती झाल्यानंतर, लोक गेल्यानंतर मल्हारीनी साईबाबांना आपल्या आजीबद्दल सांगितले. बाबा बाबा मला आजीने मारलं. बेटा मल्हारी, तुला आजी रोज मारते का रे? नाही, पण सारखी ओरडते. ओरडते? का ओरडते? का रागवते? मी शाळेत जात नाही ना म्हणून. बेटा तुला शाळा आवडत नाही का? नाही. का? ह्याचं कारण बाबांनी मात्र बरोबर मनोमन जाणलं होतं. म्हटलं ना, बाबा अंतर्ज्ञानी होते. ते सगळ्यांच्या वेदना मनापासून समजायचे आणि ते उपाय पण सुचवायचे. आणि हा तर छोटासा मुलगा होता. बाबांनी बर असं म्हटलं आणि जशी श्रीरामाची इच्छा असं म्हणून छताकडे बघत बसले. आणि थोड्या वेळाने मल्हारीला उद्देशून ते म्हणाले, बेटा मल्हारी, तो मिठाईचा पुडा घे आणि सर्व भक्तांना समान प्रसाद दे. बरं का? सर्वांना सारखा मिळायला हवा. मल्हारी आज्ञाधारक मुलासारखा उठला आणि त्यांनी तो पुढा घेतला. त्यात होते पेढे. पेढे मोजले तेव्हा ते होते 9 आणि समोरची माणसं मोजली ती होती 17. आता काय करायचं? मल्हारीला काही सुचेना. बाबा मल्हारीकडे पाहून हसले. मल्हारी बेटा, नाही कळलं ना? मल्हारी पुन्हा मानेनेच नाही म्हणाला आणि पुन्हा तसाच उभा राहिला. आणि मग साईबाबांनी शांताला सांगितलं भक्तांना ते सर्व पेढे वाटायला. शांतानी बरोबर अर्धे अर्धे सगळ्यांना वाटले आणि उरलेला एक पेढा अर्धा करून साईबाबांना आणि अर्धा आपल्याला घेतला. हे पाहून सगळ्यांनीच शांतेचं छान कौतुक केलं आणि सगळेजण मल्हारीकडे बघून हसू लागले. साईबाबांनी मल्हारीला जवळ बोलावलं आणि शाळेचं महत्व पटवून दिलं. ते म्हणाले, मल्हारी बेटा, पाहिलंस शाळेत का जायचं ते? तू शाळेत गेलास तर तुला व्यवहार कळेल, अधिक उण्याचा ताळमेळ घालता येईल. नाहीतर तुझ्या शेतातलं धान्य तुला शेणाच्या गोवऱ्या देऊन घेऊन जातील लोक. तुला शेती करायची आहे ना? अरे शेतीत सुद्धा व्यवहार असतोच की, देण्याघेण्याचा. आपल्याला कोणी फसवू नये म्हणून आपणच शहाणं असलं पाहिजे, नाही का? नाहीतर सगळे गावकरी तुला हसतील आणि हसत हसत फसवतील. चालेल तुला? बाबांचा उपदेश मल्हारीला मनापासून पटला. तो बाबांचा आशीर्वाद घेऊन जो निघाला तो गेला सरळ गुरुजींच्या घरी आणि त्यांना घराबाहेरूनच ओरडून म्हणाला, ओ गुरुजी,
मुलांनो, आत्तापर्यंत जी गोष्ट ऐकली ना, त्याच्यात झालं मल्हारीचं समाधान. मल्हारीला कळलं बरोबर बाबांना काय म्हणायचं होतं ते. त्याला कळलं की शाळेत का जायचं, नीट का शिकायचं. पण हा मात्र झाला गोष्टीचा अर्धाच भाग. उरलेला अर्धा भाग कुठला बरं सांगू? तो होता बायजाबाईंना उद्देशून. बायजाबाई मल्हारीच्या आजी होत्या ना. त्यांना नेहमी वाटायचं आपला मल्हारी खूप मोठा व्हावा, श्रीमंत व्हावा, त्यांनी भरपूर शेती करावी, एकदम पाटलासारखा वाडा बांधावा, त्यांनी कायदे पंडित व्हावं, कुलकर्णी व्हावं, कोणतरी मोठं बनावं. त्यांना वाटायचं मल्हारीचा गावात खूप मान व्हावा आणि म्हणून मल्हारीला सारखं त्या बोलायच्या. पण मल्हारीच्या मनात काय होतं हे बायजाबाईंना मात्र कधी कळलंच नाही. मल्हारीनं मोठं कसं व्हावं ही कल्पना आपल्या मनाशी ठरवून ती मल्हारीला नेहमी ओरडायची, मारायची आणि हे सगळं लोकांकडून बाबांना कळायचं. एक दिवस बाबांनी तिला धडा द्यायचं ठरवलं आणि ते जंगलातच जाऊन बसले. नेहमीप्रमाणे बायजाबाईंनी भाजी भाकरीची टोपली भरली आणि त्या बाबांना शोधत निघाल्या. बाबा चावडीवर नाहीत हे पाहून मग त्या रानावनात शोधायला गेल्या. तेव्हा रानात एका झाडाखाली बाबा ध्यानस्थ बसलेले त्यांना दिसले. त्या बाबांकडे गेल्या आणि त्यांनी भाजी भाकरीची टोपली उघडली आणि त्यांनी बाबांना भाकरी खायला सांगितलं. बाबांनी डोळे उघडले आणि भाकरीच्या टोपलीकडे पाहून नमस्कार केला आणि बायजाला म्हणाले, बायजा, बाजरीची भाकरी केलीस, बहुत खूप. बायजा, बाजरी दळताना सगळे दाणे सारखे असतात का? मोठे मोठे टपोरे, जास्त पीठ देणारे? नाही ना. मग बाजरी शेतात पेरताना तू त्या प्रत्येक दाण्याला दम का देत नाहीस? टपोरे व्हा, टपोरे व्हा. काही दाणे फोलपट होतात, होतात ना. अगं, परमेश्वराने प्रत्येक जीवितांचं म्हणजे प्रत्येक निसर्गातल्या गोष्टीचं संचित ठरवलेलं असतं. त्याला त्याच्या कलाने वाढू द्यावं, म्हणजे ती बहरतात, मोहरतात. समजे? भोवतीची झाडं पाहिलीस? सगळी कशी स्वधर्माने वाढलीत. त्यांच्या फांद्या वेड्यावाकड्या आहेत म्हणून ते झाड सुंदर दिसतं, म्हणून रान सुंदर दिसतं. सगळी झाडं कळकीसारखी सरळ वाढली असती तर डोंगर बोडका नसता दिसला. आंबा वाढतो तसा गुलमोहर वाढतो का? वडासारखा पिंपळ वाढतो का? नारळासारखं कळकीत पाणी असतं का? प्रत्येकाला स्वधर्माने वाढू दे, तो मोठा होईल. बाकी अल्लाह मालिक. बायजाला साईबाबांचं म्हणणं समजलं आणि दिला जे काही उमजायचं ते उमजलं सुद्धा. बायजा बाबांच्या पाया पडली. तिला तिची चूक कळली होती आणि तिनं मल्हारीला कधी मारायचं नाही असं ठरवून टाकलं. बरं का मुलांनो, आपल्याला मोठी माणसं सांगतात ना हे आपल्या भल्यासाठीच सांगतात. त्यामुळे मोठ्या माणसांनी सांगितलेलं नेहमी ऐकावं. मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या ना की मग आपल्याला खूप छान छान मोठं होता येतं, शहाणं होता येतं. मग आता शहाण्यासारखे वागाल की नाही? सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या गोष्टीचं नाव आहे कावळा आणि राजकन्येचा रत्नहार. ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा भारताचं राज्य राजा चालवत होता. त्या राज्यात एक घनदाट जंगल होत आणि त्या जंगलात एक कावळ्याची जोडी राहत होती.
त्याच झाडाच्या मुळाशी एका सापाचं बीळ होत. तो साप या कावळ्यांच्या जोडीला खूप त्रास देत होता. जेव्हा जेव्हा कावळी तिची अंडी घालत असे तेव्हा तेव्हा तो धूर्त साप ती अंडी खाऊन टाकत असे. असं खूप वेळा झालं. कावळे बिचारे हताश झाले. त्यांना खूप वाईट वाटायचं पण ते काही करू शकत नव्हते. एक दिवस त्या कावळ्यांनी काहीतरी करून त्या सापाला धडा शिकवायचं ठरवलं आणि त्यांना लवकरच ती संधी मिळाली. एक दिवस एका राजकन्येला जंगलाचं सौंदर्य अनुभवताना आकाशातून उडत असलेल्या कावळ्यानं पाहिलं. त्यानं राजकन्येच्या गळ्यात खूप मौल्यवान हार आहे हे पाहिलं आणि त्यानं डोक्यात योजना आखली. तो राजकन्येच्या दिशेने झेपावला आणि तिच्या गळ्यातला रत्नहार त्याने उडवला आणि तो सापाच्या बिळासमोरच आणून टाकला. राजकन्येनं खूप ओरडाओरड करायला सुरुवात केली. ती ऐकून तिथे असलेले तिचे रक्षक तिच्या दिशेने धावत आले आणि तिला विचारू लागले, काय झालं, काय झालं राजकन्या राणी, काय झालं? त्यावर ती राजकन्या म्हणाली, कावळ्यांनी ना माझा गळ्यातला हार काढलाय आणि आणि तो बघा त्या दिशेने उडत गेला. तो 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 हार माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे, मला तो पाहिजे. तेव्हा ते दोन सैनिक त्या कावळ्या मागे धावले आणि त्या झाडाजवळ गेले आणि त्यांनी बघितलं तर तो हार सापाच्या बिळापाशी होता. तेव्हा त्यांनी ठरवलं की आधी या सापाचाच बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर तो साप आपल्याला चावेल आणि आपल्याला तो हार घेऊन जाता येणार नाही. तेव्हा दोन्ही शिपाई झाडाखाली आले आणि सापाला त्यांनी बिळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जसा साप बिळाच्या बाहेर आला तसा त्या दोघा शिपायांनी त्या सापाला भाल्याच्या टोकानं चांगलं चेचून मारलं आणि तो हार राजकन्येला परत केला. साप मेला हे पाहून त्या कावळ्यांच्या जोडीला खूप आनंद झाला, कारण यापुढे त्यांना त्या सापाकडून अजिबात त्रास होणार नव्हता. तर मुलांनो, या गोष्टीपासून काय बोध घ्यायचा आपण? तो असा की जर शत्रू आपल्यापेक्षा बलवान असेल तर शक्तीपेक्षा आपलं डोकं, आपली युक्ती वापरून त्याला पराभूत करता येतं. सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गोष्टीचं नाव आहे तहानलेला कावळा. कोणी एके काळी जंगलात एक कावळा राहत होता. त्याला एकदा खूप तहान लागली. तो पिण्यासाठी म्हणून पाणी इकडे तिकडे शोधू लागला पण त्याला कुठेच पिण्यासाठी पाणी मिळालं नाही. तो खूप दुःखी झाला आणि एका मोठ्या झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. अचानक त्या कावळ्याने काही अंतरावर बागेत एक माठ पाहिला. अरे वा, तिथे पाण्याचं भांड दिसतंय, त्यामुळे त्यातलं पाणी मला मिळू शकेल असं म्हणून तो उडाला आणि त्या पाण्याच्या माठाच्या काठावर येऊन बसला. त्याने तिथे पाहिलं की त्या भांड्याच्या तळात थोडस पाणी आहे. तो विचार करू लागला, हे पाणी मला कसं पिता येईल, माझी चोच तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. मग त्याला लक्षात आलं की पाण्याची पातळी वर येण्यासाठी त्याला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी थोडा वेळ विचार केला आणि त्याला एक छानशी कल्पना सुचली. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर त्याला जमिनीवर लहान लहान खडे सगळीकडे पडलेले दिसले. त्यांनी एक एक दगड चोचीने उचलला आणि तो पाण्यात टाकायला सुरुवात केली. बरेच दगड टाकल्यावर त्याच्या लक्षात आलं की पाण्याची पातळी आधीपेक्षा बरीच वर आली आहे आणि त्याच्या हेही लक्षात आलं की जर आपण आणखी दगड त्यात टाकले तर पाण्याची पातळी आणखी वर येईल. म्हणून त्याने परत एक एक दगड उचलून माठात टाकायला सुरुवात केली. जरा वेळाने त्याच्या लक्षात आलं की पाण्याची पातळी इतकी वर आली आहे की त्याची चोच सहज पाण्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तो आपली तहान भागवू शकेल. अशा रीतीने तो पाणी प्यायला आणि समाधानाने उडून गेला. इतका छोटासा कावळा पण त्यांनी कशी शक्कल लढवली ना. तर मुलांना गोष्टीचं तात्पर्य काय, की गरज ही शोधाची जननी असते.
सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गोष्टीचं नाव आहे आळशी नागतोडा आणि उद्योगी मुंग्या. ती उन्हाळ्यातली एक सुंदर सकाळ होती. निसर्गामध्ये अनेक क्रिया घडत होत्या. उन्हाळा हा असा ऋतू आहे की ज्यावेळी सूर्य स्वतःच्या उष्णतेने सर्वात जास्त तापत असतो, अशा उन्हात सगळे प्राणी आणि पक्षी आपापल्या कामकाजात गुंतलेले असतात. उन्हाळ्यातल्या एका अशाच सुंदर सकाळी खूप साऱ्या मुंग्या जिथे जिथे त्यांना धान्य मिळेल ते गोळा करून आपल्या वारुळात आणून ठेवण्यात गर्क होत्या. जेवढं धान्य आणता येईल तेवढं आणून त्या त्याची साठवण करणार होत्या, कारण जेव्हा हिवाळ्यात बर्फवर्षाव होतो तेव्हा त्यांना अन्न गोळा करता येणार नाही आणि आत्ता साठवलेल्या धान्याचा तेव्हा त्या उपयोग करू शकतील हे त्यांना माहिती होत. तिथेच एक नागतोडा पण होता. त्यानं पाहिलं या सर्व मुंग्या धान्य गोळा करण्यात गुंतलेल्या आहेत. तेव्हा तो तिथे गेला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोण आहात आणि काय करतात? त्याला पाहून मुंग्या म्हणाल्या, आजूबाजूला एवढं मोठं अन्न धान्य असताना तुम्ही हा उद्योग का करताय? मुंग्यांनी उत्तर दिलं, आम्ही हे आता गोळा करत असलेलं धान्य आता खाण्यासाठी नाही, आम्ही ते हिवाळ्यासाठी गोळा करीत आहोत. त्यामुळे आम्ही अन्न साठवून आम्ही ते हिवाळ्यात खाणार आहोत. आणि कळकान नागतोड्या, तू पण असंच केलं पाहिजे, कारण तुला सुद्धा हिवाळ्यात अन्न धान्य लागणार आहे, पण ते तुला त्यावेळी मिळणार नाही. नागतोडा मोठ्याने हसला आणि तो म्हणाला, इतकं छान वातावरण आहे, सगळ्यांनी मजा केली पाहिजे, कोणाच्या हवेत काम करणार? माझ्याकडे पहा, मी कसं छान नाचतोय नाचतोय आणि नाचतोय बागडतोय आणि माझ्या जीवनाची मी मजा घेतोय. तुम्हाला असं वाटत नाही का की थोडा वेळ तरी आपण मज्जा करावी? त्यावर मुंग्या म्हणाल्या, तेव्हा नागतोडा त्यांना म्हणाला, तुम्ही काय करता ते मला कळतच नाहीये, तुम्ही तुमचा सिद्धांत मला नका सांगू, मी असाच सुखी टाटा मी जातो. आणि अशा रीतीने तो नागतोडा काहीही न करता तिथून मजेत निघून गेला आणि संपूर्ण उन्हाळा नाचत बागडत मजा करत राहिला. उन्हाळा संपला आणि त्यानंतर हिवाळा आला. थंडी वाढायला लागली, सृष्टी थिजायला लागली, थंडीचा कडाका वाढवणारे वारे वाहू लागले आणि थंडीचा कडाका वाढू लागला. प्रत्येक जण आपापल्या वारुळात, घरट्यात, घरात, गुहेत सुरक्षित होता. हिवाळा संपण्याची वाट पाहत प्रत्येक जण थांबला होता. मुंग्या सुद्धा आपल्या वारुळात आरामात होत्या. उन्हाळ्यातच त्यांनी हिवाळ्यासाठी धान्य साठवून बेगमी केली होती ना, त्यामुळे त्या आता हिवाळा संपण्याची वाट पाहत आरामात विश्रांती घेत होत्या. पण इकडे त्या नागतोड्याला मात्र आता खायला काहीच मिळत नव्हतं. त्याची उपासमार होऊ लागली म्हणून तो मुंग्यांकडे आला. तो थंडीनं कुडकुडत होता. तो मुंग्यांना म्हणाला, मला थोडस धान्य द्या, मला खूप थंडी वाजते आहे आणि मला खूप भूकही लागली आहे, मला थोडं धान्य द्या, मला थोडं धान्य द्या. तेव्हा मुंग्या त्याला म्हणाल्या, नागतोडा खूप निराश झाला. पण तो काहीही करू शकला नाही, कारण त्याला कळून चुकलं होतं की मुंग्या बरोबर होत्या. त्यानं पण उन्हाळ्यात मेहनत करून धान्य गोळा करून ठेवायला हवं होतं. आता त्याच्या हे लक्षात आलं होतं
की आपण ही चूक परत करता कामा नये। तर मुलांनो, गोष्टीचं तात्पर्य असं की प्रत्येकानं त्याच्या चांगल्या दिवसांमध्ये मेहनत करून वाईट दिवसांसाठी आपल्या आरामाची सोय करून ठेवली पाहिजे। सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। गोष्टीचं नाव आहे आरुणीची गुरुभक्ती। मुलांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे की नाही, ती आहे तुमच्यासारख्याच एका विद्यार्थ्याची। त्या विद्यार्थ्याचं नाव होतं आरुणी। खूप वर्षापूर्वी गुरुकुल पद्धतीने भारतामध्ये विद्यादानाचं कार्य चालत असे। त्या गुरुकुलामध्ये एक मुख्य ऋषी असत व बाकीचे ऋषी त्यांच्याबरोबर विद्यादानाचं कार्य करीत असत। असाच एक गुरुकुल आश्रम महर्षी धौम्य चालवत होते। त्यांच्या आश्रमामध्ये खूप शिष्य त्यांच्याबरोबर शास्त्राध्ययन करत असत आणि अशा गुरुकुलामध्ये हे सगळे विद्यार्थी स्वतःची कामं स्वतः करून अगदी मनापासून विद्यार्जन करत असत। एकदा काय झालं, पावसाळ्याचे दिवस होते आणि आकाशात खूप ढग गोळा झाले आणि थोड्या वेळाने धो धो पाऊस सुरू झाला। पावसाचा इतका जोर होता की पाणी कशाही मुळे थांबत नव्हतं। काय झालं होतं की दोनच दिवसापूर्वी शेतीला पाणी मिळण्यासाठी म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून शेतीला एक मातीचा बांध घातला होता। तो बांध फुटला आणि शेतामध्ये साचलेलं पाणी हळूहळू आश्रमामध्ये येऊ लागलं। पाणी आश्रमात यायला लागल्याबरोबर धौम्य ऋषींनी म्हटलं, अरे विद्यार्थ्यांनो, बघा बघा कुठून काय येतंय पाणी ते, आणि पाण्याला थांबवा, नाहीतर आपला सगळा आश्रम पाण्याने भिजून जाईल। आपल्या आश्रमात पूर येईल ना, जा पटकन बघा काय येतंय। सगळे विद्यार्थी कुठून पाणी येतंय याचा शोध घेण्यासाठी सर्वदूर पसरले। आपला आरुणी सुद्धा पाणी कुठून येत आहे याचा शोध घेत घेत आश्रमापासून बराच दूर गेला। नंतर त्याला असं लक्षात आलं की जो मातीचा बांध शेताला घातला होता ना, तो एका ठिकाणून फुटलाय आणि त्यामुळे आजूबाजूचा सगळं पाणी आश्रमात त्या फुटलेल्या बांधामधूनच येत आहे। तिकडे एकटा गेलेला आरुणी बिचारा आजूबाजूची मातीची ढेकळं घेऊन तो बांध दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू लागला, पण पाण्याचा जोर इतका होता की त्याच्या प्रयत्नाला यशच येईना। आणि एवढ्यात त्याच्या मनात एक कल्पना आली आणि त्याने काय केलं माहितीये का, जो फुटलेला बांध होता ना, त्या ठिकाणी स्वतः जाऊन तो आडवा झोपला आणि त्यांनी ते पाणी तिथेच अडवलं। अशा रीतीने आश्रमात येणारं पाणी थांबलं गेलं। पाणी थांबलं हे पाहून सगळ्यांनी आपली दिनचर्या नेहमीसारखी सुरू केली आणि सगळेजण रात्रीचं भोजन घेऊन आरामात आपल्या आपल्या कुटीमध्ये जाऊन झोपले। सकाळी उठल्यानंतर सगळे विद्यार्थी जेव्हा एकत्र आले तेव्हा धौम्य ऋषींच्या लक्षात आलं की छोटा आरुणी कुठेच दिसत नाहीये। त्यांनी सगळ्यांकडे चौकशी करायला सुरुवात केली की अरे बाळ आरुणी दिसला का कुठे, पण कोणीच आरुणीला पाहिलं नव्हतं। धौम्य ऋषींना काळजी वाटायला लागली। त्यांनी सगळ्यांना सांगितलं, चला रे आपण आरुणीला शोधूया, कुठे गेला तो। अशा रीतीने सगळ्यांनी त्या छोट्याशा आरुणीला शोधायला सुरुवात केली। असा शोध घेत असताना धौम्य ऋषी आरुणी जिथे आडवा होऊन पडला होता ना, तिथे येऊन पोहोचले आणि त्यांनी पाहिलं तर काय, बांधाच्या जागी आरुणी आडवा पडलेला। रात्रभर थंडीमध्ये त्या पाण्याला अडवून त्याचं शरीर गलित गात्र झालं होतं। त्याच्या अंगात काहीच त्राण उरले नव्हते, तो अगदी मलूल कृश झाला होता, पण तरी सुद्धा तो तसाच त्या पाण्यात पडून होता। धौम्य ऋषी जवळ आले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले
त्यांनी अरुणीला उठवलं आणि आपल्या पोटाशी घट्ट धरलं आणि ते म्हणाले, बाळ अरुणी, का केलंस तू असं? त्यावर अरुणी गुरुजींना म्हणाला, गुरुजी, मी खूप प्रयत्न केला होता, पण तरी सुद्धा मातीच्या ढेकळांनी हा बांध काही थांबेना, तर मग आता काय करायचं? तुम्ही तर आज्ञा दिली होती की पाणी कुठून येतंय ते शोधून काढा आणि उपाययोजना करा, मग मला दुसरं काहीच सुचेना, मग मीच आपला या जागी झोपून राहिलो, पण गुरुजी, थांबलं ना पाणी आश्रमात यायचं? गुरुजींचे डोळे पाणावले आणि त्यांना लक्षात आलं की हा अरुणी गुरु आज्ञा किती मनापासून पाळत होते आणि त्यांनी पुन्हा एकदा अरुणीला पोटाशी धरलं. मुलांनो, एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? तुमच्या गुरुजींनी, तुमच्या शिक्षकांनी जी कामगिरी तुमच्यावर सोपवली असेल ना, ती अगदी स्वतःच्या जीवाचा विचार न करताही पूर्ण करण्यासाठी अरुणींनी जसा प्रयत्न केला, तसा तुम्ही तुमच्याकडनं संपूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आईवडिलांची आणि शिक्षकांची आज्ञा नेहमी पाळली पाहिजे, कारण त्याच्यातच तुमचं हित असतं. सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सोन्याचं अंड देणारी कोंबडी. मुलांनो, एक गाव होतं, त्या गावाचं नाव होतं होशियारपूर. होशियारपूर हे चांगलं सुबत्त असणारं गाव होतं. त्या गावात सगळे शेतकरी सधन होते. त्या गावात एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याचं नाव होतं रामसिंग. रामसिंग जवळ सुद्धा खूप मोठी शेतीवाडी होती आणि तो आपल्या शेतातलं पीक विकून चांगले पैसे मिळवायचा. एक दिवस रामसिंगला एक कोंबडी मिळाली. ती कोंबडी जादूची होती. ती सोन्याचं अंड द्यायची. ती कोंबडी पाहून रामसिंगला खूप आनंद झाला. कोंबडीनं एक दिवशी सकाळी एक सोन्याचं अंड दिलं. रामसिंग ते सोन्याचं अंड घेऊन सोनाराकडे गेला आणि त्याला म्हणाला, तुम्ही हे सोन्याचं अंड घेऊन मला थोडेसे पैसे द्याल का? सोनार ते सोन्याचं अंड बघून आश्चर्यचकित झाला. त्याने विचारलं, हे तू हे अंड कुठून आणलास? पण रामसिंगनं काहीच उत्तर दिलं नाही, कारण ते त्याचं गुपित होतं, हो की नाही? त्यानंतर दररोज सकाळी रामसिंग एक सोन्याचं अंड घेऊन सोनाराकडे जायचा आणि ते देऊन पैसे घेऊन यायचा आणि यामुळे रामसिंग लवकरच अतिशय श्रीमंत झाला. एकदा सोनारानं विचारलं, रामसिंग, तू जिथून हे अंड आणतो तिकडून तू जर एकदम सोन्याची अंडी घेऊन आला ना, तर मी तुला देतो ना त्यापेक्षा 10 पट दरानं पैसे द्याय. तू देऊ शकशील का एकदम अंडी? जेव्हा रामसिंग दुकानातनं परत निघाला तेव्हा तो विचार करायला लागला की अरे वा, ही छान संधी आहे. जर माझी कोंबडी रोज एक सोन्याचं अंड देते तर याचा अर्थ तिच्या पोटात सोन्याच्या अंड्यांचा खूप साठा असला पाहिजे. मग मी त्या कोंबडीला मारून सर्व अंडी घेऊन 10 पट धन का कमावू नये? त्यानं विचार केला. वा, ही छान योजना आहे. मी उद्या सकाळीच ही योजना अंमलात आणतो. असं म्हणून रामसिंग दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठला आणि त्या कोंबडीपाशी गेला. त्याने कोंबडीला एका हातात धरून सुरीनं तिचं पोट फाडलं, पण त्याचं दुर्दैव त्याला तिथे एकही सोन्याचं अंड मिळालं नाही. त्याच वेळी रामसिंगला त्याची चूक कळून आली. त्याने स्वतःशीच विचार केला, अरे देवा, मी किती मूर्ख आहे. त्या सोनाराचं बोलणं ऐकून मला लोभ सुटला. एवढंच नाही तर मी माझ्या कोंबडीला तर मुकलोच, पण रोज एक सोन्याचं अंड मिळण्याची संधी ही मी घालवली. अरे देवा, आता काय करू? रामसिंग रडत बसला, पण मुलांनो, गोष्टीचं तात्पर्य लक्षात आलं का?
की कोणाच्या तरी सल्ल्यानं लोभी बनू नका, कारण लोभीपणामुळे आपला नाश होतो. सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शंका समाधान. मुलांनो, साईबाबांच्या काळी म्हणजे साधारण 1912-13 दरम्यान दासगणू महाराज म्हणून एक कीर्तनकार होते. ते अतिशय सुंदर कीर्तन करीत. दासगणू महाराज हे कीर्तनकार होते आणि ते रचनाकारही होते. म्हणजे ते स्वतःची कीर्तनं स्वतःच लिहित आणि लोकांना पण त्यांची कीर्तनं खूप आवडत. स्वतः साईबाबा सुद्धा दासगणू महाराजांच्या कीर्तनाला जात. एकदा असंच कीर्तन करण्यासाठी दासगणू महाराज तयार झाले. आपल्या घरून निघताना त्यांनी चांगलं जरीचं उपरणं, अंगरखा, मखमली फेटा असा चांगला छकपक पोशाख केला होता आणि कीर्तनाला जाण्यापूर्वी ते बाबांच्या दर्शनाला म्हणून मशिदीत गेले. बाबांनी त्यांचा पोशाख पाहिला आणि त्यांना विचारलं, काय दासगणू महाराज, कुठे लग्नाला निघाली वाटते स्वारी? साईबाबांच्या ह्या प्रश्नाने दासगणू महाराज गांगरले. साईबाबांना कीर्तनाचं माहीत असून देखील त्यांनी असं का विचारावं ह्याचं त्यांना नवल वाटलं. बरं, आपल्या कीर्तनाला साईबाबा पण येतात. ते काहीच न बोलता उभे राहिले. तेव्हा बाबांनी त्यांना समजावलं, दासगणू कबूल है, तुम्ही कीर्तन करता, कबूल है नारदाची परंपरा चालवता, म्हणून त्यांच्यासारखा वेश घालायला हवा असं काही नाही. आचरण विचारांचं करावं, बदल करायचे असतील तर ते आंतरिक करा. गरिबांना आपलेसे वाटतील असे कपडे घाला, त्यांच्यातले एक होऊन त्यांना शिकवा. बाबांचं हे ऐकून दासगणू महाराज मनापासून बदलले. ते लगेच घरी गेले. त्यांनी साधं धोतर नेसलं, हातात चिपळ्या घेतल्या, गळ्यात तुळशीची माळ घातली आणि अशा पोशाखात ते कीर्तन करू लागले. लोकांचं, अगदी लोकांसाठी असलेलं कीर्तन. त्यांनी अनेक कीर्तने लिहिली. कीर्तनातील आख्यान म्हणजे गोष्ट ते स्वतः तयार करायचे. अशा दासगणू महाराजांनी बाबांच्या प्रेरणेने गावोगावी जाऊन भगवत भक्तीचा खूप प्रचार केला. एवढंच नव्हे तर वेद, उपनिषद ह्यांचा कठीण अर्थ साध्या सोप्या मराठीत त्यांनी लोकांना सांगितलं. सर्वसाधारण लोकांना त्यावेळेला संस्कृत येत नव्हतं. त्यांच्यासाठी हे सगळं ज्ञान त्यांनी मराठी भाषेत सोपं करून सांगितलं. लोकांना पाठ करता यावं म्हणून त्यांनी ओव्या रचल्या. त्या लोकांना कीर्तनातून ऐकवल्या सुद्धा. आणि बरं का मित्रांनो, लोकांना त्या खूप आवडायच्या. लोकांनी दासगणू महाराजांचं खूप कौतुक केलं. एकदा काय झालं, ओव्या लिहिताना दासगणू महाराजांना उपनिषदामध्ये म्हणजेच अशाच एका ग्रंथामध्ये एक शंका आली. पण त्यांना ती सोडवता येईना, त्याचा अर्थ कळेना. त्यांनी अनेक पंडितांना, विद्वानांना, शहाण्या माणसांना विचारलं, पण कोणी सुद्धा दासगणू महाराजांचं समाधान करू शकलं नाही. शेवटी दासगणू महाराज साईबाबांकडे आले आणि त्यांनी ती उपनिषदामधली एक छोटीशी शंका साईबाबांना विचारली. ते म्हणाले, साईबाबा मला हे काहीच कळलं नाही, मला समजून सांगा ना. हे बघा मित्रांनो, दासगणू महाराज किती मोठे कीर्तनकार, रचनाकार, पण असं असून सुद्धा ते साईबाबांसमोर नम्र होऊन आले आणि शंका विचारली. ह्यातून एक कळलं का की आपल्याला जर एखादी गोष्ट माहिती नसेल तर ती नम्रपणे आपल्यापेक्षा मोठ्या, ज्यांना ती गोष्ट माहिती आहे अशा लोकांना नीट विचारावी. असे आपले अभ्यासू वृत्ती असलेले दासगणू महाराज साईबाबांसमोर लीन झाले आणि आपली शंका त्यांना विचारली. आपल्याला त्याचा अर्थ जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला झोप येणार नाही, अन्न गोड लागत नाही असंही त्यांना सांगितलं. त्यांना त्यांनी प्रार्थना केली की काहीतरी करा बाबा, पण मला ह्याचा अर्थ समजावून सांगा. साईबाबा दासगणू महाराजांची शंका ऐकून प्रसन्न हसले आणि म्हणाले, मामूली बात है दासगणू, आमच्या काकांची मोलकरीण तुला हे समजवेल. जाओ काका के घर जाओ, बाकी अल्लाह मालिक.
जी शंका मोठे मोठे पंडित सोडवू शकले नाहीत ती एक मोलकरीण कशी काय सोडवेल बाबा, असं दासगणू महाराजांना वाटलं. पण साईबाबांवर त्यांची खूप श्रद्धा होती. साईबाबांनी सांगितलंय ना म्हणजे ते होणारच, याच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ज्याप्रमाणे साईबाबांनी सांगितलंय तसं करून पाहावं असं म्हणून दासगणू महाराज मुंबईमध्ये पार्ला येथे आले. दासगणू महाराज मुंबईत आले ते हरिभाऊ दीक्षितांच्याकडे. साईबाबा हरिभाऊ दीक्षितांना काका म्हणायचे. ह्या हरिभाऊ दीक्षितांचा पार्ल्यात वाडा होता आणि घरासमोर एक विहीर होती. चहा फराळ झाल्यानंतर दासगणू महाराज विश्रांती घेत होते. तेवढ्यात त्यांचा डोळा लागला, म्हणजेच त्यांना झोप आली आणि ते झोपून गेले. त्या झोपेतून त्यांना जाग आली ते एका सुंदर गोड आवाजाने. तो आवाज ऐकून त्यांनी हरिभाऊंना विचारलं की हरिभाऊ कोण गात आहे? तेव्हा हरिभाऊंनी सांगितलं, आमच्या घरी जो रामागडी आहे ना त्याची लहान बहीण मोरीवर भांडी घासते आणि ती भांडी घासता घासता गाते. त्या आवाजाने दासगणू महाराजांचं मन एकदम शांत झालं. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक फाटक्या परकरातली छोटी मुलगी भांडी घासत होती आणि भांडी घासता घासता आपल्याच विश्वात रमून गाणी गात होती. तिचे फाटके कपडे, फाटकी चोळी ह्या सगळ्याकडे तिचं लक्षच नव्हतं. पण तिचे ते फाटके कपडे पाहून दासगणू महाराजांना वाईट वाटले. त्यांनी तिला हरिभाऊंच्या परवानगीने नवीन साडी चोळी दिली. त्या नवीन साडी चोळीला पाहून त्या चिमुरडीला खूप आनंद झाला. नवीन कपडे घालून ती नाचली, आपल्या मैत्रिणींबरोबर फुगड्या खेळली, बागडली, खूप मज्जा केली. दासगणूंना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप समाधान वाटलं. दुसऱ्या दिवशी तिच्या गोड आवाजातील गाण्यांनी दासगणूंना पुन्हा एकदा जागली आणि ते पुन्हा खिडकीपाशी गेले. पाहतात तर काय, तर ती मोलकरीण पुन्हा आपल्या जुन्या परकर पुलक्यात फाटक्या कपड्यात काम करत होती आणि तशीच गाणी गात मन लावून काम करत होती. दासगणूंना पटकन साईबाबांच्या बोलण्याची आठवण झाली. त्यांना लक्षात आलं साईबाबांनी बरोबर सांगितलं होतं, अरे सोपं आहे, काकांची मोलखरेण पण अर्थ सांगेल. आणि त्या अर्थाचा दासगणू महाराजांना अर्थबोध झाला, म्हणजेच त्यांना सगळं मनापासून कळलं. दासगणू महाराज शिर्डीत आले आणि त्यांनी बाबांच्या पायावर लोटांगण घातलं. म्हणाले, बाबा बाबा तुम्ही म्हणत होता त्याचा अर्थ मला कळला आणि माझं गर्वहरण पण झालं. बाबा समाधान पावलो असं म्हणून दासगणू महाराज निघून गेले. आपली छोटी शांता नेहमीप्रमाणे साईबाबांच्या आजूबाजूलाच होती. पुन्हा हा सगळा घडलेला प्रकार पाहून तिच्या मनात शंका आली आणि तिने सरळ बाबांना विचारलं, अहो बाबा, मुंबईत मोलकरीण आहे, तुम्हाला इथे कसं कळलं? बेटा शांता, मुंबईच काय, साऱ्या विश्वात कुठे काय चाललं आहे हे सगळं साईला कळतं. वैसे भी साई और ये संसार अलग थोडी है. बाबा, काकांची मोलकरीण खूप चिकलेली आहे. नाही बेटा. मग तुम्ही दासगणू महाराजांना कसं शिकवलं? नाही बेटा, नाही, तिने शिकवलं नाही, तिने आपलं रोजचं काम केलं मनापासून, त्यातून दासगणूंना बोध मिळाला. बाबा मला नीट सांगा ना, तुम्ही नेहमी मोठ्या लोकांना समजून सांगता, मला नाही सांगत. सांगतो बेटा, तुला समजेल असं सांगतो. सुन, काकांची मोलकरीण गरीब भांडी घासणारी मुलगी, पण आपल्या नशिबी आलेलं काम मोठ्या आवडीने ती करते. दासगणूने तिला नवीन कपडे दिले, ते तिने घातले, पण त्या कपड्यात गुंतून नाही राहिली. तिने त्या नवीन कपड्याचा आनंद घेतला आणि परत आपल्या कामात रमली पूर्वीसारखीच. सुख आणि दुःख दोन्हीही शुद्ध भावनेने साजरे केले. ह्या जगात आत्मा एकच आहे, तो वाढत नाही आणि कमीही होत नाही. काही कळलं? कुछ समजी बेटा? अजून सोपं करून सांगा ना. म्हणजे बघ बेटा,
समुद्र असतो ना समुद्र, तो पूर्ण भरतीचा असतो, तेव्हा त्यातून एक पेला पाणी काढलं तर तो रिकामा होईल? नाही होणार ना। तसंच त्यात ओहोटी आली म्हणून एक पेला पाणी उतलं तर तो भरेल का? नाही ना। तसंच ह्या विश्वाचं आहे, ह्या विश्वात, ह्या जगात आनंद भरलेला आहे, तो अनुभवायचा असेल तर हा गरीब, हा श्रीमंत, हा काळा, हा गोरा, हा दीन, हा हीन, हा भेद करू नये, आपलं मन शुद्ध ठेवलं पाहिजे। समझे बेटा? अल्लाह मालिक। मित्रांनो, साईबाबांच्या शिकवणीचा अर्थ कळला का? किती साध्या सोप्या शब्दात सांगितलं त्यांनी सगळं तत्वज्ञान। ह्या साईबाबांच्या शिकवणीचा विचार करा, खूप मोठे व्हा, शहाणे व्हा, यशस्वी व्हा, मग म्हणा जय साईनाथ। सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। या गोष्टीचं नाव आहे राक्षस आणि रेशमी धागा। एक भद्रनगर नावाचं नगर होत, ते नगर अतिशय सुंदर होत। त्या नगराला लागूनच एक घनदाट जंगल होत। एक दिवस त्या नगरावर एक मोठ संकट आलं। त्या जंगलात एक सूत्रासूर नावाचा राक्षस धुमाकूळ माजवू लागला। जंगलातील सर्व प्राणी खाऊन झाल्यावर राक्षसाची नजर भद्रनगरावर पडली। राक्षस भद्रनगरात शिरून तिथल्या गायी बकऱ्या उचलून नेऊ लागला। भद्रनगरचे नागरिक खूप चिंतेत पडले। त्या नगराच्या राजाने दवंडी पिटवली की जो व्यक्ती त्या राक्षसाला पकडून देईल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल। हो, सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले। एका तरुणानं जंगलात जाळं पसरलं आणि त्या राक्षसाला पिंजऱ्यात पकडलं, पण तो सूत्रासूर इतका ताकदवान होता की तो पिंजरा तोडूनच बाहेर आला। सूत्रासुराला काही तरुणांनी जाड्या जाड्या लोखंडाच्या साखळ्यांमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्या सूत्रासुराने त्या साखळ्या एका झटक्यात तोडून टाकल्या। अनेक जणांनी आपापल्या परीनं त्याला पकडण्याचे प्रयत्न केले, पण तो सूत्रासूर इतका दणकट की ते सगळे प्रयत्न सफल झाले नाहीत। त्याच भद्रनगर नगरात सुमन नावाची एक तरुणी राहत होती। तिनं निश्चय केला की मी या सूत्रासुराच्या संकटातून नगराला मुक्त करीन। तिने तिच्या आईवडिलांची समजूत काढली आणि ती नगराच्या राजाकडे येऊन पोहोचली। राजा म्हणाला, हे बघ, जे नगरातले तरुण करू शकले नाहीत, जाड जाड बेड्यांनी राक्षसाला जखडू शकले नाहीत, तिथे त्या राक्षसाला तुझ्यासारखी नाजूक मुलगी कशी पकडू शकेल, कशी बंदीवान बनवू शकेल? सुमननं राजाला आश्वस्त केलं आणि ती घनदाट जंगलाकडे चालू लागली। ती निसर्गाचा आनंद घेत होती तेवढ्यात महाकाय सूत्रासूर तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि तो सुमनला बघून म्हणाला, हे पोरी, तू या जंगलात काय करतेस? तुला माहित नाही का मी इकडे राहत होते? तुला माझी भीती नाही वाटत? तुझी? मी तुला का घाबरू? मी काय तुझ बिघडलंय आणि माझ्यापासून तुझ काय नुकसान होणार आहे? उलट मी तुला ना भेटायला आलीये। सुमनचं बोलणं ऐकून राक्षसाला आश्चर्य वाटलं
तो म्हणाला, पोरी माझं नुसतं नाव ऐकलं तरी लोक थरथर थरथर कापतात, आणि तू तू मला स्वतः भेटायला आलीस, तुझं माझ्याशी काय काम आहे? सुमन अतिशय नम्रपणे म्हणाली, मी ना माझ्या आई बाबांची एक कुलती एक मुलगी आहे, मला ना भाऊच नाही. मी नेहमी अशी इच्छा करायची की मला एक चांगला दणकट भाऊ असावा, पण ना नगरात मला असं कोणी मिळालाच नाही. पण जेव्हा ना मी तुझ्याविषयी ऐकलं ना, तेव्हा मला वाटलं की तूच माझा भाऊ होऊ शकतोस, म्हणून ना मी तुझ्या मनगटावर बांधायला हे रेशमी धाग्याची राखी आणली आहे, तू ती माझ्याकडून बांधून घेशील का? हे ऐकलं मात्र आणि सूत्रासूर विचारात पडला, कारण त्याच्याशी आतापर्यंत कोणी इतकं चांगलं बोललंच नव्हतं. सूत्रासुराचं मन सुमनच्या गोड शब्दांनी विरघळलं आणि त्यानं सुमनचं म्हणणं मानलं आणि त्यानं सुमनकडून राखी पण बांधून घेतली. आणि नंतर तो सुमनला म्हणाला, बेटा मी खूप प्रसन्न आहे, सांग सांग मी तुझ्यासाठी काय करू? काहीही नको, फक्त ना तू जंगलातच राहा आणि अशी कोणती पण गोष्ट करू नको की ज्यामुळे ना नगरामधल्या लोकांना त्रास होईल. करशील का माझ्यासाठी एवढं? सूत्रासूर म्हणाला, हो हो हो, आजपासून मी जंगलातच राहीन, नगरात येणार नाही. आणि एवढंच नाही तर तुझ्यावर किंवा नगरातल्या लोकांवर काही संकट आलं तर त्यापासून मी तुमचं रक्षण करीन. याप्रमाणे सुमननं तिच्या प्रेमानं गावचं रक्षण केलं. इतकंच नाही तर सूत्रासुराला गावाचा रक्षकही बनवलं. यासाठी राजानं तिला मोठं बक्षीस तर दिलंच, पण सर्व नगरवासियांनी तिचा खूप मोठा सन्मान केला. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला हा बोध मिळतो ना की लोखंडाच्या साखळ्यांनीही जे काम होऊ शकत नाही ते काम एक प्रेमानी बांधलेला रेशमाचा धागा पण करू शकतो. सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या गोष्टीचं नाव आहे जादूची चक्की. एका गावात एक शेतकरी राहत होता, त्याचं नाव होतं रामजी. रामजी एक सज्जन माणूस होता, तो त्याच्या शेतात खूप राबत असे, पण त्यातून त्याला फार पैसे मिळत नसत. एकदा एका कामाला तो शेजारच्या गावात गेला. काम करून परतायला त्याला खूप उशीर झाला. त्या दोन गावांमधील रस्ता एका जंगलातून जात होता. जाता जाता त्याला दिसलं की एक लांडगा एका हरिणीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. रामजीने प्रसंगावधान राखून जवळ पडलेल्या एका काठीच्या सहाय्याने त्या लांडग्याला पळवून लावलं आणि त्या हरिणीला मरण्यापासून वाचवलं. रामजी मग त्या हरिणीजवळ गेला आणि काय चमत्कार, त्या हरिणीचं एका देवीमध्ये रूपांतर झालं. रामजीने त्या हरिणीचे प्राण वाचवले म्हणून ती देवी रामजीवर प्रसन्न झाली आणि ती रामजीला म्हणाली, तू हरिणीचे प्राण वाचवलेस म्हणून मी प्रसन्न झाले आहे. तू मला काय हवं ते माग, मी ते तुला देईन. पण रामजी लोभी माणूस नव्हता. तो देवीला म्हणाला, हे देवी, मला आपल्याकडून काहीच नको, आपला आशीर्वाद माझ्यावर राहू दे, एवढंच मागणं आहे. रामजीचं हे उत्तर ऐकून तर देवी अधिकच प्रसन्न झाली. मग ती देवी रामजीला म्हणाली, तू खूप प्रामाणिक आणि सहृदय माणूस आहेस. मी तुला आता अशी एक भेट देणार आहे की ज्यामुळे तुझं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. असं म्हणून देवीनं तिच्या शक्तीद्वारे एक दगडाची चक्की आणि एक लाल कापड अशा दोन गोष्टी निर्माण केल्या. हे बघ, जी वस्तू मनात आणून
ही चक्की तू एकदा फिरवशील ती वस्तू या चक्कीतून बाहेर येऊ लागेल. जेव्हा तुझी आवश्यकता पूर्ण होईल त्यावेळी त्या चक्कीवर हे लाल कापड टाकलंस की ती वस्तू त्या चक्कीतून येणं थांबेल. यानंतर देवीनं ती चक्की आणि ते लाल कापड रामजीच्या हातात दिलं आणि देवी अंतर्धान पावली. रामजीला या सगळ्या घटनेचं खूप आश्चर्य वाटलं. त्यानं जादूच्या चक्कीच्या शक्तीची परीक्षा घेण्याचं ठरवलं. रामजीला त्यावेळी तशीही भूक लागलीच होती, तर त्याने मनातल्या मनात खीरपुरी खाण्याची इच्छा आणली आणि ती जादूची चक्की एकदा फिरवली. तर काय आश्चर्य, त्या चक्कीतून गरमागरम खीर आणि पुऱ्या बाहेर यायला लागल्या. त्याला त्याची भूक भागवण्यासाठी पुरेशी खीर आणि पुऱ्या त्या चक्कीतून बाहेर पडल्यावर रामजीनं ते लाल कापड चक्कीवर पांघरलं, तर खरोखरच त्या चक्कीतून ते दोन्ही पदार्थ येणं बंद झालं. रामजीने खीरपुरीचं भरपेट जेवण केलं आणि तिथून निघून तो रात्री घरी पोहोचला. दुसऱ्या दिवसापासून रामजीला ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या वस्तू त्याला त्या चक्कीमधून मिळू लागल्या. हळूहळू रामजीचे दिवस बदलले आणि तो श्रीमंत झाला. रामजीची आर्थिक स्थिती जसजशी बदलू लागली तशी रामजीचा मित्र दिनकर याला याबद्दल कुतूहल जागृत झालं. तो रामजीच्या घरी आला आणि दरवाजा आडून त्याने पाहिलं की रामजीने वस्तूंची इच्छा धरून ती चक्की एकदा फिरवल्यावर त्या चक्कीमुळे त्याला हव्या त्या वस्तू हव्या त्या प्रमाणात निर्माण होत होत्या. तो चमत्कार पाहून दिनकरच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्याच रात्री दिनकरने ती जादूची चक्की रामजीच्या घरातून चोरली. घरी आल्या आल्या त्या चक्कीची जादू बघण्यासाठी तो अधीर झाला होता. त्यावेळी त्याला थोडी तहान लागली होती म्हणून त्याने ठरवलं की चक्कीतून पाणीच मिळवावं. त्याने पाण्याची इच्छा केली आणि चक्की एकदा फिरवली. बस मग काय, त्या चक्कीतून भरपूर पाणी येऊ लागलं. त्याचं संपूर्ण घर पाण्याने भरलं. पण समस्या अशी होती की दिनकरला ती चक्की थांबवायची कशी हेच माहीत नव्हतं. त्या चक्कीतून पाणी तर सतत वाहत होतं. हळूहळू ते पाणी गावात पसरायला लागलं. ते पाणी रामजीच्या घरात पण भरायला लागलं. रामजीला आश्चर्य वाटलं. ते पाणी कुठून येत आहे याचा शोध घेत घेत रामजी दिनकरच्या घरी पोहोचला. तिथे त्याला लगेच लक्षात आलं की त्याच्याकडची जादूची चक्की दिनकरने चोरली आहे आणि त्यातूनच हे पाणी बाहेर पडतंय. तोपर्यंत झालेल्या प्रकाराने दिनकर शरमला होता. त्याने मान खाली घालून रामजीची क्षमा मागितली आणि त्याने ती चक्की रामजीला परत दिली. रामजी लगेच घरी आला आणि त्याने त्या चक्कीवर ते लाल कापड पांघरलं, तर त्या चक्कीतून पाणी येणं बंद झालं. हळूहळू गावातलं पाणी पण कमी झालं आणि गाव पूर परिस्थितीतून वाचलं. तर मुलांनो, आपण या गोष्टीतून दोन धडे घेतले. एक धडा असा की आपण कुणाच्याही प्रगतीचा द्वेष करू नये आणि दुसरा असा की दुसऱ्याची वस्तू कितीही चांगली वाटली तरी कधीही त्याची चोरी करू नये. सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गोष्टीचं नाव आहे मार्गदर्शन कृतीद्वारा, केवळ सल्ला देऊन नव्हे. एका नदीकाठी दोन खेकडे होते. ते एकमेकांचे चांगले मित्र होते. ते नदी किनारी येऊन एकमेकांना भेटत आणि खूप गप्पा गोष्टी करत. एक दिवस एका खेकड्यानं नदीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आणि मुलांनो, तुम्हाला माहितच आहे की खेकडा हा सरळ कधीच चालत नाही, तर तो असा बाजूबाजूने चालतो. तसा तो बाजूबाजूने चालू लागला. ते पाहून त्याचा मित्र खेकडा त्याला म्हणाला,
हा मित्राचा सल्ला ऐकून तो खेकडा त्या मित्राला म्हणाला, हो तुझं म्हणणं बरोबर आहे, मी तुझ्याशी सहमत आहे, तर मी तुला एक विनंती करतो की नदीवर सरळ कसं चालत जायचं हे तूच मला का नाही दाखवत, म्हणजे मी तू करतोस त्याप्रमाणे अनुकरण करून त्याप्रमाणे जाईन. पहिल्या खेकड्यानं ही विनंती ऐकली आणि बर असं म्हणून तो नदीकडे चालू लागला. पण तोही होता खेकडाच, त्यामुळे त्याला काही सरळ चालता येईना, तेव्हा तो सुद्धा असं बाजूबाजूनी चालायला लागला. त्या खेकड्यानं आपल्या मित्राला बाजूबाजूनी चालताना पाहिलं आणि म्हणाला, अरे दुसऱ्याला सल्ला देणं सोपं आहे, पण लोकांनी तुमचं ऐकावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर आधी स्वतः तसं करून दाखवायला लागतं. तुम्ही कृती करून दाखवल्यानंतर लोक तुम्हाला अनुसरणार आहेत बरे का, केवळ सल्ला देऊन नाही. तर मुलांनो, या गोष्टीतन आपल्याला असा बोध होतो की लोकांनी तुमचं अनुकरण करावं असं जर वाटत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष कृती करून लोकांना दाखवली पाहिजे, केवळ तोंडी सल्ला देऊन काम भागत नाही. सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. बजाता राम नारायण क्या क्या बजाता, राम नारायण क्या क्या बजाता, राम नारायण बाजा बजाता, सारे गम बाजा बजाता, राम नारायण क्या क्या बजाता, राम नारायण ढोल बजाता, धम 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 ढोल बजाता, राम नारायण क्या क्या बजाता, राम नारायण तबला बजाता, धा धिन धिंदा तबला बजाता, राम नारायण क्या क्या बजाता, राम नारायण सितार बजाता, त्यों 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 सितार बजाता, राम नारायण क्या क्या बजाता, राम नारायण बांसुरी बजाता, फू 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 बांसुरी बजाता, राम नारायण क्या क्या बजाता, राम नारायण शहनाई बजाता, शहनाई बजाता, राम नारायण क्या क्या बजाता, राम नारायण गिटार बजाता, चिंचक गिटार बजाता, राम नारायण क्या क्या बजाता, राम नारायण वायलिन बजाता, वायलिन बजाता, राम नारायण क्या क्या बजाता,
राम नारायण घुंगरू बजाता, छुन्न 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 घुंगरू बजाता। राम नारायण क्या क्या बजाता, राम नारायण चिपली बजाता, चिप 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 चिपली बजाता। राम नारायण सब कुछ बजाता, राम नारायण सब कुछ बजाता, राम नारायण सब कुछ बजाता।